आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत जाहीर करा, आबासाहेब पाटील यांची मागणी. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं खराब होत आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय. राज्यातील तमाम सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की आज देशभरामध्ये राज्यभरामध्ये कोरोनानं जे थैमान घातलेलं आहे, हा एक व्हायरस या देशामध्ये आलेला आहे आणि ह्या एक छोटासा व्हायरस जरी असला तरी ह्या व्हायरसमुळं हा संसर्गजन्य रोग वाढू शकतो. याच्यासाठी राज्यभरातील सर्व पोलीस यंत्रणा असेल, डॉक्टर असतील, नर्स असतील किंवा त्यांच्यासोबत शासकीय यंत्रणेत काम करणारे सगळे आमचे बांधव असतील, बंधू आणि भगिनी असतील, हे सर्वजण रात्रदिवस मेहनत करतायत. कुणासाठी करतायत? तर तुमच्या आमच्यासाठी करतायत. राज्यातील राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, त्यांच्यासोबत जे गृहमंत्री आहेत अनिलजी देशमुख साहेब आहेत किंवा आरोग्यमंत्री आहेत राजाजी टोपे आहेत, अजितदादा पवार आहेत, विरोधी पक्ष नेते असतील किंवा राज्यातील सर्व अधिकारी असतील, हे सगळे जण रात्रदिवस आपल्या समाजातील सगळ्या लोकांना, राज्यभरामध्ये सर्व लोकांना आवाहन करतायत की सर्वांनी घरीच राहा, घरातून बाहेर पडू नका, दिलेल्या सूचनांचं पालन करा की कोरोनाच्या संदर्भामध्ये हा आजार कशा पद्धतीनं वाढतो, कशा पद्धतीनं होतो, या संदर्भामध्ये सर्व सूचना दिलेल्या आहेत. याच्यावरती काय उपाय केला पाहिजे हे सुद्धा शासनाच्या वतीनं टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून रात्रदिवस चालू आहे की युट्यूब असेल, मोबाईल असेल, वेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत सर्व मेसेज पोहोचवले जातात. परंतु काही गोष्टी अशा निदर्शनास आलेल्या आहेत की मधल्या काळामध्ये सुद्धा आम्ही शासनापर्यंत आणि समाजापर्यंत गोष्टी पोहोचवलेल्या आहेत की जे काही बांधव आहेत, की जे सामान्य लोक आहेत, की शहरामध्ये राहतात, पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर असे किंवा नागपूर, अशा नाशिक असेल अशा मेट्रो सिटीमध्ये जी लोक राहणारी आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे, जे कामगार लोक आहेत, जे काही छोटे मोठे व्यवसाय करणारे आहेत किंवा ड्रायव्हर लोक आहेत किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करणारे कामगार आहेत, बिल्डरजवळ काम करणारे लोक आहेत, की अशा लोकांच्या सुद्धा आता समस्यांमध्ये वाढ झालेली आहे. कारण ज्या लोकांनी जे कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे लोक त्या ठिकाणी होते, त्या कामगार लोकांना जे घेऊन आले होते, मग ते बाहेरच्या राज्यातले सुद्धा असतील, अशा लोकांचा आज त्या ठिकाणी ह्या लोकांना उघड्यावरती सोडून निघून गेलेले आहे. त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत केलेली नाही. याच्यामध्ये शासन सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाच्या व्यतिरिक्त राज्यभरातील नगरसेवक असतील, काही आमदार असतील, स्वयंसेवक संस्था असतील, वेगळ्या माध्यमातून वेगळी लोक ह्या सगळ्या लोकांच्यापर्यंत धान्य असेल, जीवनाच्या संदर्भामध्ये काही विषय असतात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा सर्वजण आपण प्रयत्न करतोय. परंतु हे करत असताना सुद्धा आपल्या सगळ्या लोकांच्या निदर्शनात ज्या ज्या गोष्टी येत आहेत, मी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना जे पर्याय सुचवायचे असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल किंवा ज्या ज्या संबंधित विभागाचं जे काम असेल तिथपर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम करू आणि याच्यातून आपल्या ह्या सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे. ही वेळ आता अशी आहे, कोणत्याही पद्धतीचं राजकारण किंवा कोणत्याही विषयावरती चर्चा करण्याची वेळ नाही. मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो, ही एक महामारी आलेली आहे, ह्या महामारीच्या ह्याच्यातून आपल्याला सगळ्यांना बाहेर पडायचं आहे. बाहेर पडण्याचा एकच पर्याय त्याच्यात मोठा आहे की तो म्हणजे ज्यांना ज्यांना थोडंफार वाटतंय, कोण आजारी असेल, खोकला आल्यासारखं वाटतं, सर्दी आल्यासारखं वाटतं, ताप आल्यासारखं वाटतं, ह्या लोकांनी तत्काळ आपली चाचणी करावी, जवळच्या रुग्णालयात जावंचं किंवा शासकीय रुग्णालयात जावं, तिथं तपासणी करावी. तुम्ही स्वतःहून बाहेर गेलं पाहिजे तपासणी करण्यासाठी. परंतु काही लोक हे दाखवत नाहीत आणि हे जरी एखाद्याला लागण झाली तर लवकर कळत नाही. जर एखाद्या माणसाला लागण झालेल्याचं स्पष्ट लवकर कळालं तर त्याच्यावरती निदान करता येईल. बरेचसे लोक ह्याच्यातून आजारातून बरे होऊन निघून घरी गेलेले आहेत, ह्याचा पण आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे.
दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की पोलिसांच्या बाबतीतला जे मधलं प्रकरण जे मारहाण प्रकरण होतं की पोलीस लोकांना मारायचे लोक पोलिसांना मारायचे आता थांबलेलं आहे. पोलीस सुद्धा समजून घेतलेलं आहे, पोलिसांना सुद्धा विचारपूर्वक लोकांची चौकशी करून त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली जाते. परंतु आपण सुद्धा बाहेर पडत असताना गावातून बाहेर जात असाल तर सरपंचाची परवानगी घ्या, तालुक्यातनं बाहेर जाय तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तर पोलीस स्टेशनची परवानगी घ्या, आरोग्य विभागाची घ्या, तुम्हाला काही शेती संदर्भामध्ये काम करायची परवानगी घ्या आणि त्याची माहिती देऊन तुम्ही बाहेर पडा. तुमच्या हातामध्ये अत्यावश्यक सेवेचा एक कागद असेल किंवा तुम्हाला परवानगी दिलेल्याचं कागद असेल तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुम्हाला कोणी कारवाई तुमच्यावरती करणार नाही कारण तुम्ही नियम पाळताय. परंतु नियम न पाळता तुम्ही कोणत्याही पद्धतीने आपल्या मनमानी कारभार करायला लागले तर तुम्हाला कोणी माफ करणार नाही. दुसरा महत्वाचा विषय आपल्या समोर मांडणार आहे की राज्यातल्या तमाम 288 आमदार असतील या सगळ्या आमदार महोदयांना मी हात जोडून विनंती करतो की आमदार साहेब आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे की बऱ्याच तालुक्यातून जिल्हा लेवलला सगळ्या राज्यभरातून आम्हाला फोन येतात. मी बऱ्याच आमदारांशी बोललेलो आहे, बऱ्याच मंत्र्यांना सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे की त्या ठिकाणी आमचा जो शेतकरी बांधव आहे की जे शेतकरी शेतीच्या संदर्भामध्ये त्यांना शेतामध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये त्यांना पाठवता येईल का, स्वतःच्या शेतामध्ये एकदा एखादा दोन शेतकरी स्वतः जायला काय हरकत नसावी असं मला माझं प्रामाणिकपणे मत आहे की त्या ठिकाणी आता पिकं आलेली आहेत, पिकाला पाणी द्यायचा विषय आहे, पाणी दिलं पाहिजे, पिकाची पाहणी करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी आता जी फळं आलेली आहे द्राक्ष असतील केळी आहेत किंवा त्याच्यामध्ये कलिंगडं आलेली आहेत असे भाजीपाला आहे अशा अनेक प्रकारची भाजीपाला असेल हे सगळं त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकं आलेली आहेत. परंतु याच्यासाठी सरकारनं प्रांताधिकारी असतील तलाठी असेल किंवा ग्रामसेवक आणि सरपंच यांनी लक्ष घालून आपापल्या गावाची च्या सध्याची परिस्थिती ही तहसीलदारपर्यंत कळवण्याची जबाबदारी आहे. तहसीलदारनं जिल्हाधिकाऱ्याला कळवण्याची गरज आहे की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ही मार्केटला जाता येईल, मार्केटला पोहोचवता येईल का, की त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं शेतकऱ्याला जर त्याचं काही भाजीपाला घरापर्यंत आणता येईल का ह्याच्या संदर्भामध्ये सूचना देणं आवश्यक आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा माझा प्रश्न असा आहे की राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री असतील अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा सगळ्यांना विनंती आहे की आता कोरोनाच्या संदर्भामध्ये राज्यातील जास्तीत जास्त जनता ज्यांना जमेल तसं मुख्यमंत्री सहाय्यामध्ये आपल्याला मदत करत आहेत, प्राईम मिनिस्टरला मदत करत आहेत. यासोबत आपलंही कर्तव्य आहे की सगळ्या आमदारांनी विनंती करावी. मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की आपण शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर ही जी नुकसान होणार आहे की दोन दोन पाच पाच एकरमध्ये कलिंगडी केलेत परंतु ते आलेली फळं तोडता येत नाहीत, आज नुकसान व्हायला लागलेलं आहे, शेतकरी ते फोडून रानात परत मातीत मिसळून टाकायला लागलेलं आहे, या शेतकऱ्यांचं काय, ह्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना मदत मिळावी, एकरी हेक्टरी ह्यांना मदत देण्याचं लवकरात लवकर जाहीर करावं. फळभाज्या असतील जी जी पिकं आलेली आहेत तलाटाने त्याची नोंद व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळावा कारण बरेच शेतकरी हवालदिल झालेले आहेत. माझं जळगाव खानदेशमध्ये आमचे बरेच शेतकरी आहेत की केळीच्या बागा आलेले आहेत, 500 रुपये टनानं सुद्धा केळी घेऊन जायला कोण तयार नाही, एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान व्हायला लागलंय. तर ह्या शेतकऱ्यांचा विमा काढून किंवा त्यांना काही मदत करता येते का, त्यांचं पीक उचलता येते का, केळी पोहोचवता येतील का, द्राक्षाच्या बागा आहेत, ह्याच्या संदर्भामध्ये मायबाप सरकारनं लक्ष द्यावं आणि ह्या आमच्या शेतकऱ्यांना गोरगरिबांना दिलासा देण्याचं काम करावं की आपल्या की परवा रात्री माननीय मुख्यमंत्र्यांचं सर्व लाईव्ह आम्ही ऐकलं, आपण ज्या ज्या सूचना करतायत आम्ही सर्वजण ऐकतोय, समाज त्याच्या शेतकरी बांधव असतील सगळे लोक त्या ठिकाणी आपल्या सूचनांचे 100% साहेब पालन करतायत, 5-10% लोक कुठेतरी भुकेनं जी व्याकुळ झालेली आहेत किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत आपण मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्याबद्दल सर्व समाजाच्या वतीनं आपल्या सरकारचा आम्ही आभार व्यक्त करतो. दुसरा महत्वाचा विषय की आज शेतकऱ्यांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा दिला पाहिजे. जसं उद्योजक आपले उद्योजकांच्यासाठी ज्या योजना आपण सांगितलेल्या आहेत किंवा त्या लोकांचं त्यांच्याकडे यंत्रणा आहे की त्यांना कुठेतरी भविष्यामध्ये बँका मदत करतील पण आमच्या शेतकऱ्याला कोण मदत करणार,
की याच्या संदर्भामध्ये आपण तत्काळ निर्णय घ्यावा की शेतकरी बांधवांच्या साठी आपण लवकरात लवकर ह्याच्यावरती योग्य ते मार्ग काढावा. आमच्या शेतकऱ्याला की आता शेतीमध्ये मशागत करता येणार नाही, आता क्वारंटाईनमुळे किंवा कोरोनामुळे की लॉकडाऊन अजून किती दिवस होतोय, रानामध्ये जाता येईल का नाही, शेतामध्ये जाता येईल का नाही याची आम्हाला सुद्धा कल्पना नाही. परंतु पुढे आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपली शेतीची मशागत करावी लागते, शेती तयार करावी लागते, धान पेरावं लागतं, भात पेरावं लागतं, वेगवेगळी पिकं घ्यायची असतील तर त्या संदर्भामध्ये जर आत्ता वेळ शेतकऱ्यांना नाही मिळाला तर पुढच्या पिकांचं काय, याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं निर्णय घ्यावा. आणि राज्यातील 50-60% जे शेतकरी बांधव आहेत या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलासा देण्यासाठी आपण लाईव्ह येऊन सांगावं आमची विनंती आहे साहेब आपल्याला की आता आम्ही सगळं आमचे सगळे शेतकरी असतील, आमचे कामगार वर्ग असेल, आम्ही सर्वजण या शासनाला सरकारने सहकार्य करू. आम्ही कुठेही कमी पडणार नाही, तुमच्या दिल त्या सूचनांना आम्ही पाळणार आहोत. आणि आम्ही या सगळ्या समाजाच्या वतीने मी ग्वाही देतो की आज 70-80% लोक घरात बसूनच आहेत की काही महत्वपूर्ण विषयासंदर्भामध्ये आपण ज्या ज्या सूचना देतील त्या पाळण्याचं काम आम्ही करतोय. परंतु आमची जी चिंता आहे ती आपल्यापर्यंत पोचावी या संदर्भामध्येच आता आम्ही ही लाईव्ह करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण राज्य शासनापर्यंत निवेदनं दिलेली आहेत, ही निवेदनं आपल्यापर्यंत आता भरपूर मेल येत असतील पण मेल बघत असताना आपल्यापर्यंत पोहोचली की नाही माहिती नाही. परंतु जाता जाता पुन्हा एकदा मी राज्यातील तमाम सर्व शेतकरी बांधवांना युवकांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना फोन करून ह्या सूचना देण्यात याव्या. तुमच्याकडे तुमच्या आमदारांचे नंबर आहेत की आपण आमदारांना आपल्या ज्या स्पष्ट ज्या काही परिस्थिती आत्ताची आहे ती सांगावी. आणि आमदारांना विनंती आहे की आपण एक आपलं पत्र पत्राद्वारे आपापल्या मतदारसंघातली जी वास्तविक परिस्थिती आहे ती शासनापर्यंत पोहोचवावी आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या संदर्भामध्ये सगळे आमदार असतील, नगरसेवक असतील, सरपंच असतील, जिल्हा परिषद असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, वेगळ्या संघटना असतील, या सगळ्या लोकांनी आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवल्यात. एवढंच मी हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती करतो. आणि राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना कोणी घाबरण्याचं काम नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत. आणि आपल्याला दिलासा देण्यासाठीच आज आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि यापुढे कोरोनाच्या संदर्भामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत पुन्हा वारंवार मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत. पोलिसांना सहकार्य करा आणि पुन्हा एकदा राज्यातील डॉक्टर, नर्स, पोलीस बांधव, शासकीय अधिकारी, सगळे मंत्री महोदय, जे जे लोक या ठिकाणी काम करणार, स्वयंसेवक संस्था असतील, शिवसेवक आमचे असतील, या सगळ्यांचं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्हाला धन्यवाद देतो की आपण ह्या सगळ्या लढ्यामध्ये सगळ्यांनी एकजुटीनं लढूया आणि हा कोरोना हद्दपार करूया. हद्दपार करत असताना आमच्या मायबाप शेतकऱ्याला सुद्धा कोणी विसरू नका एवढीच विनंती. जय जिजाऊ, जय शिवाय.